नमस्कार मैत्रिणींनो, तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साईजचं डायरेक्ट कपड्यावरती या ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते पाहिलं होतं। तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा। आज आपण हा संपूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सोपी पद्धत आहे, तर इथे सर्व पार्ट मी बघू शकता मेन फॅब्रिकवरती कट करून घेतलेले आहेत। तर सर्वात अगोदर आपण फ्रंट पार्टचं मी इथे तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते। तर इथे बघा, सरळ बाजूवरती मी या पद्धतीने साईड पार्ट आहे प्रिन्सेस कटचा तो ठेवून घेतलेला आहे, आणि याला आपण सरळ सरळ बाजूकडून आतल्या साईडला पलटवून घेणार आहोत गळ्याच्या कडेने टिप मारून, बघू शकता या पद्धतीने। तर इथे ऑलरेडी इथे गळा तयार होता, बघू शकता रेडीमेड ब्लाऊजवर आहे मैत्रिणींनो। तर इथे बघा, गळ्याच्या कडेने मी असं टिप मारून घेतली, पान शेप गळा आहे बघू शकता। आणि इथे आता आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित। इथे नखाच्या साह्याने प्रेस करून आतल्या साईडला आता आपण गळा टर्न करून घेऊया। तर इथे बघा, रेडीमेड एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज आहे, आणि याचं कटिंग कसं करायचं ते तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल जर तुमच्याकडे असा ब्लाऊज स्टिच करायला आला तर। तर इथे बघा, गळ्याचं फिनिशिंग करून घेतलेलं आहे बघू शकता, मी दाब टिप देऊन घेतली। आता इथे अस्तरच्या कडेकडेने आपण टिप मारून घेऊया इथे। तर अगदी सोपी पद्धत आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सुंदर ब्लाऊजचा लुक झालेला आहे, फायनल लुक। आणि प्रिन्सेस कटमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे सगळे डाऊट आहेत ते क्लिअर होणार आहेत। तर इथे बघा, मी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला स्टिच करताना सांगत असते, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करत बघत जाऊ नका। तर इथे बघा, आपला एक पार्ट मी तुम्हाला रेडी करून दाखवलेला आहे, सेम दुसरा पार्ट पण सेम त्याच पद्धतीने इथे मी रेडी करून घेतला बघू शकता। तर या पद्धतीने आपला पानगळ्याचा शेप दिसत आहे। तर आता आपण कटोरी कशा पद्धतीने स्टिच करायची ते बघूया। तर उलट बाजूवरती मी या पद्धतीने कटोरी आहे ती ठेवून घेतली, आणि दोन्ही तोंडे बघू शकता कटोरीचे समोरासमोर आहेत। तर आता अगोदर अस्तरवरती आपण ही कटोरी स्टिच करून घेऊया। तर अगदी कडेकडेने टिप मारून घ्यायची आहे। आता एक्स्ट्राचं फॅब्रिक अस्तरच्या बाजूने व्यवस्थित कट करून घेऊया। तर इथे बघा, या पद्धतीने मी तिथे स्टोन होते ते काढून घेतले, आणि दुसरा पार्ट पण सेम त्याच पद्धतीने मी इथे रेडी करून घेतला सर्व कडेकडेने टिप मारून। तर आता प्रिन्सेस कटचा पार्ट कसा जोडायचा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी। तर इथे बघा, टक्स जो असतो आपला मध्य, तिथे मी मार्किंग करून घेतला, आणि या पद्धतीने आपल्याला कटोरी चेक करायची आहे अगोदर बरोबर येत आहे की नाही। तर इथे मी चेक करून घेतली, तर एकदम परफेक्ट येत होती। तर इथे बघा, खालच्या साईडला कटोरी ठेवलेली आहे, आणि साईड पार्ट खालच्या साईडने मी त्याच्यावरती ठेवून जोडत व्यवस्थित कटोरी आहे ती प्रिन्सेस कटची जोडून घेते। तर ही पद्धत अगदी सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कटचा पार्ट जोडायची, याने तुमची कटोरी कधीच खालीवरती होणार नाही मैत्रिणींनो, एकदम परफेक्ट येते। तिथे लॉक करायची आहे वरच्या साईडला आर्म होलमध्ये, बऱ्याच वेळा तिथे कटोरी आपली ओपन होत असते बाही जोडताना। तर इथे बघा, आपला पफ बघा तुम्ही एकदम सुंदर आलेला आहे, कप्स न घालता किती उभारून कप आलेला आहे बघू शकता ब्लाऊजला, ठीक आहे। तर आता दुसरा पार्ट पण सेम त्याच पद्धतीने इथे जोडून घ्यायचा आहे, तर तो पण व्यवस्थित मी चेक करून घेतला। तर आता खालच्या साईडने साठ पार्ट जोडलेला होता आपण साईड पार्ट, आता वरच्या साईडने आता तो जोडायला सुरुवात करायची आहे। तर बघा, एकदम परफेक्ट येत आहे। तर नक्की या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तो तुम्ही स्टिच करायचा आहे। फ्रंट पार्ट तुमचा कोणताही पार्ट खालीवरती होणार नाही मैत्रिणींनो, अगदी सोपी पद्धत आहे। तर इथे व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला जिथे गोलाकार टर्न आहे तिथे व्यवस्थित अर्धा इंचाचं मार्जिन सोडत टीप मारून घ्यायची आहे। इथे चून वगैरे पडू द्यायची नाही, एकदम हळुवारपणे इथे टीप मारून घ्यायची आहे आपल्याला। जो तिथे गोलाकार शेप आहे तिथे बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम्स येतात। तर इथे बघा, या पद्धतीने आपली अगदी उभारून प्रिन्सेस कटचा पफ आलेला आहे बघू शकता। तर याच्यावरती आता मी डबल शिलाई देऊन घेते। तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनेलवरती तुम्हाला दिवसाआड का होईना अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग, ड्रेस कटिंग, स्टिचिंग पाहायला मिळणार आहेत, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे छान छान डेली व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर इथे बघा, फ्रंट पार्ट आपला अगदी झटपट इथे 5 मिनिटांमध्ये तयार झालेला आहे बघू शकता। आणि या छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला अगदी घरबसल्या ब्लाऊज आहे तो अगदी इझिली स्टिच करायला जमणार आहे। तर इथे आता हुकलूक पट्टी आपण लावून घेऊया। इथे वरच्या साईडने फोल्ड केलेला आहे इथे बघू शकता पट्टी, आणि आता 1/2 इंचाची टिप मारत आपण मी पट्टी आहे ती व्यवस्थित जोडून घेतली। तर इथे 1/4 इंचाची पट्टी मी घेत असते हुक पट्टी,
आणि आता दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ती कट करायची आहे आणि आतल्या साईडला टर्न करून घ्यायची आहे डबल फोल्डमध्ये. तर इथे मी लूपपट्टीचं फिनिशिंग करून घेतलं, बघू शकता खूप सुंदर लागलेली आहे. तर आता लूपपट्टी कशी लावायची असते ते पण बघा. तर लूपपट्टी आपल्याला उलट बाजूकडून उलट बाजूकडती टर्न करायची असते. तर इथे पण बघा व्यवस्थित आपल्याला वरच्या साईडने फोल्ड करायची आहे. तर इथे थोडेसे स्टोन होते ब्लाऊजला, ते मी काढून घेतले. आता वरच्या साईडने जोडायला सुरुवात करूया आपण. इथे बघा या पद्धतीने मी वरच्या दिशेने फोल्ड केलं आणि पान शेप आहे त्याच्यामुळे थोडासा शेप आपल्याला पट्टीचा मॅनेज करायचा आहे मैत्रिणीनं या पद्धतीने. तर इथे डबल फोल्ड करत मी या पद्धतीने आता त्याच्यावरती 1/2 इंचाची टीप आहे ती 5 नंबरची मारून घेतली. तर अगदी सोपी पद्धत आहे लूपपट्टी लावायची पण. आणि ते बघा फ्रंट पार्ट आपला या पद्धतीने रेडी झालेला आहे. आता खालच्या साईडने त्याला कमरपट्टी लावून घेऊया. डबल फोल्ड करून आता मी आतल्या साईडला व्यवस्थित टीप मारून घेते. तर इथे बघा कमरपट्टी पण लावून तयार झालेली आहे आपली. मी सेम दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने मी कमरपट्टी लावून घेतली आणि इथे बघू शकता या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट अगदी फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे. आता आपण बॅक पार्ट स्टिच करायला घेऊया. तर बॅक पार्टला सिम्पल गोल गळा ठेवलेला आहे मी आणि तो सरळ बाजूवरती ठेवून आता त्याच्याकडेने आपण गोल गळ्यावरती टीप मारून घेऊया आणि तो आतल्या साईडला टर्न करून घेणार आहोत. तर ते 1/2 इंचाचं अंतर सोडून आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत आणि आतल्या साईडला टर्न करायचं आहे. इथे बॅक पार्ट अगदी सोपा असतो त्याच्यामुळे मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे. तर इथे आता दाबशिलाई देऊन घेऊया आपण. जिथे समजून सांगायचं आहे तिथे व्हिडिओ स्लो करत असते मैत्रिणींनो, आपला वेळही वाचतो. जरी व्हिडिओमध्ये हा तुम्हाला 10 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ जरी दिसत असला तरी खूप वेळ लागतो मैत्रिणींनो अगदी ब्लाऊज तयार करेपर्यंत. तर इथे बघा गोल्डन कलरची लेस आहे ती मी गळ्याच्या कडेने फिनिशिंगमध्ये इथे लावून घेतलेली आहे. आता त्याला अजून परत एकदा आपण डबल शिलाई देऊन घेऊया म्हणजे ती लेस आपली वरती उभारून दिसणार नाही. तर बघा एकदम सुंदर गळ्याचा शेप आपला आलेला आहे. आता अस्तरच्या कडेकडेने आता आपण टीप मारून घेऊया. अगदी सोपी पद्धत आहे कटिंग आणि स्टिचिंगची मैत्रिणींनो, बिलकुल किचकट नाही आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पण अगदी आरामात माझी पद्धत आहे ती आवडत असते मैत्रिणींनो, एवढी सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ना काही टिप्स आहे त्या स्टिचिंग रिलेटेड देत असते. तर इथे बघा सिम्पल आपला गोल गळा आहे तो मी पाठीमागच्या साईडला टक्स वगैरे देऊन आणि कमरपट्टी लावून तयार केलेला आहे. तर आता बाहीचं पण स्टिचिंग कसं करायचं ते दाखवते. बऱ्याच मैत्रिणींची बाही आहे ती दोन्ही एका साईडची होते. तर सरळ बाजूवरती अशी बाही क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची, बघू शकता पुढच्या मुंड्याचा शेप असा क्रॉसमध्ये आलेला पाहिजे आणि त्याच्यावरती 1/2 इंचाची टीप मारायची सरळ बाजूवरती असं ठेवून. या पद्धतीने कट्स मारून आतल्या साईडला टर्न करून घ्यायची आहे. अशी क्रॉसमध्ये बाही जर ठेवली तुम्ही तर तुमची बाही कधीच एकसारखी होणार नाही. तर इथे बघा आता मी त्याला टॉप शिलाई मारून घेते. आता अस्तरच्या कडेकडेने व्यवस्थित टीप मारून घेऊया आता. आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी इथे कट करून घेतलं. तर बघा अगदी सुंदर आपली छोटीशी बाही आहे ती इथे दोन्ही पण मी तयार करून घेतल्या. चला तर मग आता आपण ब्लाऊजचं फिटिंग करून घेऊया. तर या पद्धतीने बरोबर शोल्डरला शोल्डर जोडत आपण पिनअप करून घेऊया. आणि आता आपण आता व्यवस्थित 1/2 इंचाचं मार्जिन सोडून शोल्डर आहे ते मी इथे स्टिच करून घेते. व्यवस्थित डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं आहे ते लेसचं आपलं गळ्याच्या साईडने कट करून घ्यायचं आहे फिनिशिंगमध्ये. तर इथे बघा एकदम परफेक्ट आपलं शोल्डर जोडलेलं आहे. आणि मुंड्याच्या इथे एक टिप सांगते तुम्हाला, असा मुंडा पट्टीने व्यवस्थित सरळ ट्रिम करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं शोल्डर बिलकुल उतरत नाही. तर इथे मध्यावरती अशी बाही ठेवून जोडून बघून घ्यायची आपल्याला बरोबर येत आहे की नाही. एकदम परफेक्ट येत होती. तर आता मी ती लगेच जोडायला सुरुवात करते. तुमची जर पद्धत मध्यातून जोडायची असेल तर त्या पद्धतीने पण जोडू शकता.
तर इथे बघा मी बाही जोडून घेतलेली आहे आणि खूप सुंदर झालेली होती. आणि दुसऱ्या साईडची पण सेम त्याच पद्धतीने बाही मी जोडून घेतली. बाहीचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत मैत्रिणींनो, नक्की तेथे जाऊन बघत चला. अगदी सोपी पद्धत आहे माझी बाही कटिंगची. बाही तुमची कधीच कमी पडणार नाही आयुष्यामध्ये, एकदम सोपी पद्धत आहे. तर इथे बघा आपण बाहीचं कट ब्लाऊजचं स्टिचिंग आहे ते झालेलं आहे. आता आपण फिटिंग करून घेऊया प्रॉपर. तर इथे मी व्यवस्थित मुंड्याच्या इथे आणि इथे प्रॉपर अशी शिलाई मारून घेतलेली आहे सरळ बाजूवरती. आता ब्लाऊज उलट करून घेऊया आणि नंतर मग फिटिंगची मापे टाकून आपण ब्लाऊज फिटिंग करून घेऊया. तर इथे बघा 7.5 इंचावरती कमरेचं मार्किंग केलं आणि इथे 8.5 इंचावरती छातीचा चौथा भाग येतो त्याचं मार्किंग केलं. आणि इथून 7.5 इंच मुंडा आलेला आहे की नाही ते बरोबर परफेक्ट येत होता त्याचं पण मार्किंग करून घेतलेलं आहे. व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे मुंड्याला. मुंड्याचं व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं म्हणजे अजिबात खालीवरती आपलं काखेमध्ये पॉईंट होत नाही. आणि ते 6 इंचावरती दंडघेराचं मार्किंग करून या पद्धतीने फिटिंगची रेषा आहे ती मी आखून घेतली. तर इथे आता 2 ते 3 टीप आहे ते आपल्याला मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित. ते बघू शकता 2 ते 3 टीप आहे ते मी मारून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने 7.5 इंचावरती मुंड्याचं मार्किंग केलं. या पद्धतीने कमरेचं आणि छातीचं मार्किंग करून घेतलं आणि शिलाई मार्जिनची रेषा आखून घेतली. आता 3 ते 4 टिपा या साईडला पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये मारून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा ब्लाऊज आपला अगदी प्रॉपर फिनिशिंगमध्ये फिटिंग करून झालेला आहे. तर तो मी चेक करून घेतला बरोबर 17 इंचावरती फिटिंग करून झालेला आहे आणि इथे खालच्या साईडला 14 इंचावरती कमर पण परफेक्ट आलेली आहे. तर इथे बरोबर फिनिशिंगमध्ये मी धागे दोरे कट करून घेतले. आता ब्लाऊज तुम्हाला सरळ करून दाखवते. तर अगदी सुंदर ब्लाऊज झालेला होता आपला, बघू शकता फायनल लुक या पद्धतीने आलेला आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करत चला मैत्रिणींनो. आणि चॅनलला माझ्या जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. धन्यवाद.